आणि आता बातमी आहे अहमदनगरमधून. अहमदनगरमधल्या मिडास कॉम्प्लेक्सवालामध्ये भीषण आग लागलेली आहे. आगीत HDB फायनान्स स्वस्तिक नेत्रालय हॉस्पिटल जळून खाक झालंय. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे. अधिकचे अपडेट जाणून घेऊ सुनील पोंघळ आपल्यासोबत आहे. सुनील, सध्या आगीचं स्वरूप काय? नक्की दीपक, आपण जर बघितलं तर सावळी ते साई मिडास कॉम्प्लेक्सला 9:30 सुमारास भीषण आग लागलेली होती आणि या आगीमध्ये HDB फायनान्स आणि स्वास्तिक नेत्रालय हे रुग्णालय जे आहे तर ते जळून खाक झालेलं आहे. या रुग्णालयामध्ये 2 रुग्ण जे आहेत तर ते दाखल होते, मात्र सुदैवानं वेळीत या रुग्णाला जे आहे बाहेर काढलं आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी अहमदनगर महापालिकेच्या आणि MIDC जे आहे जवळपास 6 अग्निशमक गाड्या ज्या आहेत तर ते दाखल झालेल्या आहेत. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जे आहेत तर ते सुरू आहेत. सध्या आग जी आहे तर ती नियंत्रणात आलेली आहे, मात्र पूर्णपणे आग जी आहे तर ती विझलेली नाही. जी आग नेमकी कशामुळे लागली हे नेमकं समजू शकलेलं नाही. दीपक, सुनील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.